एंड वेलकम बैक टू मनीज रेसिपी. आज मी इथे तुम्हाला एक ब्लॉग दाखवणार आहे. आम्ही सहज बीचला निघालो होतो आणि मुंबईमध्ये बीचला जाण्यासाठी हे सगळ्यात छान आणि स्वच्छ बीच आहे. जर मेन मुंबईमध्ये तुम्ही बीचला जाल तर तिथे एवढं स्वच्छता नसते त्या बीचवर, म्हणून मला वाटलं की हा बीचचा ब्लॉग मी तुम्हाला इथे शूट करून दाखवा. म्हणजे जे मुंबईच्या बाहेरनं मुंबई फिरण्यासाठी येईल त्यांच्यासाठी हा बीच मग त्यांना बघण्यासाठी खूप चांगला आहे. एकसोबतच दोन बीच इथे येतात, अलिबागचा पण बीच येतं आणि त्याच बाजूला हे दुसरं बीच जे आम्ही जिथे चाललो आहे ते पण येतं. तर आम्ही निघालेलो आहे. निघतानाचा पूर्ण ब्लॉग मी केलेला नाही कारण सकाळी सगळं आवरून निघायला बाळाचं मला जमलं नाही ब्लॉग करायला. तर रस्त्यात मी आता आम्ही निघालेलो आहे पनवेलच्या पुढं, आम्ही बऱ्याच पुढं आलेलो आहे आणि आता बीचचा मी जास्त मोठा शूट केलेला नाही, छोटा मिनी ब्लॉग म्हणता येईल तसा केलेला आहे. उगाच मी असं एक्स्ट्राचं शूट केलेलं नाही आहे. तर आता बीचच्या आम्ही जवळजवळ पोहोचत आलेलो आहे आणि व्ह्यू बघा तुम्ही किती छान दिसतो आहे. अलिबागच्या रस्त्याला तुम्हाला जावं लागतं मग पनवेलपासून पुढं आल्यावर. तर आता बीचचा रस्ता तुम्ही बघू शकता, हे छोटे छोटे गाव आणि ते जेव्हा लागतं तेव्हा खरंच खूप छान वाटतं. हे खूप सारे कमळ आहेत. तर आता बीचच्या आम्ही बऱ्याचपैकी जवळ आलेलो आहे. समजा नवी मुंबईपासून हे 90 ते 100 किलोमीटर असेल हे इकडे बीच. अलिबाग तेव्हा थोडंसं पहिले लागतं आणि त्यानंतर हे आज आम्ही ज्या इथे बीचला जाणार आहोत ते बीच लागतं. काशी बीच म्हणून नाव आहे याचं. त्याच्यापुढेच मुरुड जंजिरा वगैरे आहे. बऱ्याच लोकांनी पाहिलेलं पण असेल पण मला वाटलं सहज एक ब्लॉग करावं म्हणून मी हा ब्लॉग केला. तर बघू शकता काशी बीच आता आमचं 15 किलोमीटरच राहिलेलं आहे फक्त. इकडे जेव्हा आपण आउटसाईडला येतो मुंबईपासून तेव्हा छोटे छोटे गाव आहे आणि हे पाणी सगळं खूप छान वाटतं बघण्यासाठी. एक वन डे आउट सकाळपासून संध्याकाळी पण तुम्ही जाऊन येऊ शकता किंवा एक स्टे करण्यासाठी पण इथे रिसॉर्ट्स असतात. तर तुम्हाला राहायचं असेल तुम्ही एक दिवस इथे राहू पण शकता. बीच आता इथे आलेला आहे. बाकीची शूट मी केलेली आहे बीचवर. आता आम्ही इथे बघू. आता मुलाला तर छोट्या बाळाला माझ्या आवडत नाही आहे, त्याला नाही म्हणतोय तो. इथे राईड्स पण आहे. हे राईड्स तुम्हाला फक्त शनिवार रविवार किंवा सॅटर्डे संडे तुम्हाला विकेंडला हे राईड्स मिळतील, कॅमल वगैरे मिळतील. किंवा इतर वेळ तुम्हाला जर असं स्पेशल टाइम स्पेंड करायला यायचं असेल निवांत तर तुम्ही मग विकेंडला नाही येता, मधल्या दिवसांमध्ये तुम्ही येऊ शकता. तेव्हा फक्त तुम्हाला इथं बोटिंग अशा गाड्या वगैरे कॅमल रायडिंग हॉर्स रायडिंग असं काही मिळणार नाही. फक्त तुम्हाला माणसं आणि बीच एवढंच तुम्हाला मिळेल. जर तसं पाहिजे असलं तसं पण तुम्ही येऊ शकता. आता मी हे थोडंसं इथे रील बनवण्याचा विचार करत होते इंस्टाग्रामवर पण बघू. बाळ रडतं आहे खूप, ते बीचवर जायचं नाही म्हणत आहे. त्याच्यासाठीच आम्ही स्पेशली आलो होतो इथे. पण बघूया, खूप गर्दी आहे आज संडे असल्यामुळं. त्यामुळे जर तुम्हाला शांत असं टाइम स्पेंड करायचं असेल तर तुम्ही सोमवार मंगळवार नंतर आले तर तुम्हाला जास्त छान मोकळं वाटेल. आमचा ॲक्च्युली मंडेचाच प्लॅन होता पण मग मंडेला ऑफिस स्टार्ट असल्यामुळं मग शाळा चालू असल्यामुळं मी थोडा आराम होणार नाही म्हणून मी ते संडेलाच आम्ही इथे जाणार आहोत आणि मंडेला मग थोडा एक दिवस आराम करणार आहोत. तर आता पाणी एकदम छान वाटतं आहे पण बाळ माझं उतरायचं बिलकुल म्हणत नाही खाली. थोड्या वेळ मी इथे शूट करणार आहे, नंतर मग माझा मोठा मुलगा आणि त्याचे वडील एन्जॉय करतील आणि तो पण मी बाळाला साईडला सांभाळेल मग घेऊन. तर बीच बघू शकता एकदम छान क्लीन. इथे कचरा वगैरे खाण्यापिण्याचं काहीच असं घाण पडलेले नसते. तसंच जुहू बीचला वगैरे थोडं तिकडे घाण असते थोडीशी अशी, खाण्यापिण्याचं भरपूर पडलेलं असतं. आणि पाणी वगैरे पण इथे तुम्ही पाण्यामध्ये खेळू शकता जर तुम्हाला आवडत असेल तर. एकदम स्वच्छ आणि छान पाणी आहे. अलिबागचं पण थोडंसं आहे छान पण जास्त अलिबागपेक्षा हे काशीद बीच आहे ते जास्त छान आहे. तुम्ही मुंबईमध्ये याल कधी फिरायला कोकण साईडला तर तुम्ही हे बीच नक्की एकदा येऊन बघा. आणि शनिवार रविवार आले तर तुम्हाला इथे खाण्याला पण इथे तुम्हाला मिळेल, जसं फिश किंवा नाश्ता पण मिळेल, भजी वडापाव वगैरे सगळं इथे मिळतं बीचवर. तर आता बीचचा आता इथे आम्ही एन्जॉय करणार आहोत. बघू शकता बीच एकदा मी तुम्हाला परत पूर्ण एकदा एरिया पुढे व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. बाळाला इथे पाण्यामध्ये सोडण्याचा प्रयत्न केला पण तो नाही खेळत. ते छोटा आहे, 2.5 वर्षाचा असल्यामुळे त्याला आता भीती वाटते थोडी पाण्याची. तर आता मी याला थोडा वेळ इथे माझ्याजवळ थोडा वेळ तो शांत राहतो, तो कोणाकडेच जात नाही फक्त माझ्याकडेच असतो. आणि हे सगळं त्याला सांभाळून मी रोज तुम्हाला जसं होईल तसं शक्य रेसिपीचे पण शूट करत असते. सेम हीच पोझिशन माझी किचनमध्ये पण असते, तो माझ्या कंटिन्यू चिटकून असतो. तरी तो माझी रेसिपी पाहत असाल आणि तुम्हाला आवडला असेल तर नक्की त्याला फीडबॅक तुम्ही दिला तर मला अजून चांगलं वाटेल. तर आता थोड्या वेळेला इथे पाण्यामध्ये खेळून मी त्यांना खेळायला सोडून देणार आहे दोघांना आणि त्यानंतर मी बाळाला घेऊन थोडं साईडला जाणार आहे कारण माझा पण ॲक्च्युली मला पण पाण्यामध्ये जास्त भिजायला आवडत नाही, सगळी माती लागते नंतर.
करताय तो पण मी इकडे बाळाला थोडंसं माती इथे खेळवती आहे, पण तो ते पण खेळायचं नाही म्हणतोय कारण त्याला असं सेम माझ्यासारखंच त्याला पण असं हातापायाला पाणी माती किंवा कचकच लागलेलं असं म्हणत नाही. तर त्याला घेऊन मी लगेच त्याला फ्रेश करून आता थोडं पलीकडे घेऊन जाणार आहे आणि हे दोघं आता इथे राईड वगैरे करणार आहे, तो पण मी त्याला तिकडे साईडला घेऊन जाते. आणि तुम्ही बघू शकता किती मस्त लाटा किती छान दिसत आहे. तसंच मुलगा पण आता एन्जॉय करतो आहे, मोठा मुलगा. आणि त्यानंतर आता ते बॉल वगैरे सगळं खेळणार आहे प्लस राईड पण करणार आहे. तर तुम्ही आता एन्जॉय करा व्ह्यू. इकडे हे दोघं जण खेळतात आणि मी या बाळाला आवडत नाही म्हणून त्याला इकडे घेऊन आलेले आहे. थोड्या वेळाने त्याला चेंज करून देणार आहे, सगळे माती लागलेली आहे पायाला. पण तोपर्यंत इथे जे हे झोके बांधलेले असतात तुम्हाला इथे तुम्ही थोडा वेळ रेस्ट करू शकता इथे खेळून आल्यानंतर. आता हे बाळाला हे खूप आवडलेलं आहे, इथे बघतो आहे तो. तसंच व्ह्यू पण तुम्ही समोर समुद्राचा बघू शकता किती छान दिसतो आहे. तर तुम्ही नक्की एकदा काशिक बीचला तुम्ही व्हिजिट करून जा, खूप छान आहे. आणि वीकेंड आलं तरच तुम्हाला खायला भेटेल आणि नॉर्मल डेजला तुम्ही आले तर तुम्हाला खाणं पिणं तुमचं कॅरी करावं लागेल सोबत. तर व्हिडिओमध्ये मी आवाज मुद्दामून बीचवरचं जास्त ठेवलेला नाही आहे नॅचरल आवाज, कारण खूप गाड्यांचे आवाज, रायडिंग लोकांचा आवाज त्यामुळे येतं. ते काही काही ठिकाणी मी तुम्हाला आवाज दाखवलेले आहे. आता इथे झोक्यामध्ये हा एन्जॉय करत आहे, त्याला फ्रेश वगैरे करून दिलेला आहे मी. आणि तो बघतो आहे इथे कावळ्याला आणि कावळा कसा खातोय ते तो बघतोय आणि तो मला प्रश्न विचारतोय आणि बोलतोय एक एक. तर आता सगळे इथे चेंज करून आलेले आहे, बाकीचं मी जास्त टाकलेलं नाही आहे, सगळेजण चेंज करून आता मी हॉटेलमध्ये आलेलो आहे. भूक खूप लागलेली आहे, बाळाला बघू खाल्लं शक्यतो बाहेरचं खात नाही तो. वरण भात त्याला मागवला आहे सोबतच आमच्यासाठी. आणि आमच्यासाठी इथे पापलेट थाळी आणि सुरमई थाळी आम्ही इथे मागवली आहे. कोकणात आल्यावर फिशेस चांगले लागतात, तुमची चॉईस आहे तुम्हाला काय खायचं आहे ते. तर भूक खूप लागली आहे, आम्ही आता एन्जॉय करणार आहोत जेवण. आणि आता आम्ही जेवण करून निघालेलो आहे. सनसेट तुम्ही बघू शकता, ऍक्च्युली हे मी मला बाळ काढू देत नव्हता तर सनसेट मी घे जसं होईल तसं गाडीतूनच घेण्याचा प्रयत्न केलेला आहे निघता निघता, कारण जेवण्यासाठी आम्ही थोडं बीचवरनं जेवण संपलं होतं त्यामुळे आम्हाला थोडं पुढं गावामध्ये जाऊन जेवावं लागलं. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, व्हिडिओच्या शेवटी काही मी फोटोज टाकलेले आहे तर नक्की तुम्ही एन्जॉय कराल. त्याचबरोबर गाडीतून का असं नवीन सनसेट घेण्याचा प्रयत्न केला आहे आणि पुढे तुम्हाला छान सनसेटचा व्ह्यू मिळेल गाडीतूनच काढलेला आहे, कारण आम्हाला घरी पण लवकर पोहोचायचं आहे.
करून सांगा, फीडबॅक द्यायला विसरू नका. आणि सोबतच रेसिपी पण मी एक घेऊन येणार आहे, आता नवीन नवीन जसं होईल तसं बाळाला सांभाळून. तोपर्यंत तुम्ही मेनेज रेसिपी या चॅनलला लाल बटन नवीन सबस्क्राईब करून ठेवा, बेलच्या घंट्याला पण प्रेस करून ठेवा, आणि तुम्हाला माझ्या रेसिपीचं आणि ब्लॉगचं नोटिफिकेशन मिळत जाईल. तुम्ही माझे नवीन नवीन व्हिडिओज मग मिस नाही करणार. तर आता भेटूया पुढच्या छानशा नवीन वेगळ्या रेसिपीसोबत आणि ब्लॉगसोबत पण. तोपर्यंत बाय बाय.